त्यामुळे पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी या कालावधीमध्ये आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायची आहे, प्रिकॉशन हीच घ्यायची की सर्दी सुकायला द्यायची नाही. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. कोरोनाच्या पहिल्या दिवशीची प्रकरणं, तिसऱ्या दिवशीची स्टेज, पाचव्या दिवशीची, सहाव्या दिवशीची अशी काही वेगवेगळी असते का? हो, निश्चितपणे असते. परंतु आता कोरोना होऊन जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. आता पहिल्या दिवशीची लक्षणं, तिसऱ्या दिवशीची लक्षणं, पाचव्या दिवशीची, सातव्या दिवशीची लक्षणं ह्याच्यात तसा फरक काही करण्याची आवश्यकताच नाही आहे. पहिल्या दिवशीच आपल्याला लक्षात येतं की आपल्याला सर्दी झालेली आहे, पुढे कोरोना होण्याची शक्यता आहे. झालेली सर्दी पिळून बाहेर काढून टाकायची, ती अडवायची नाही, असं आत ओढून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. उलट ते सगळं पिळून जर बाहेर आलं तर अधिक चांगलं. सर्दी वाढण्यासाठी कच्चा कांदा चावून खावा आणि ही सर्दी सगळी बाहेर काढून टाकावी. या सर्दी होण्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जर आपण इंग्लिश औषधं घेतली तर ही सगळी सर्दी आतमध्ये सुकते. ॲलर्जीवरची औषधं घेतली, जसं सेटझिन आहे, ॲव्हिल गोळी आहे, ह्या गोळ्या जर घेतल्यात तर ही सर्दी आतल्यात सुकते आणि जे स्त्राव बाहेर यायला पाहिजेत ते आतल्या आतच राहतात. आणि त्याच्यात जर कोरोनाचा दुर्दैवाने जंतू अडकला असेल तर तो आतच नाही का राहणार आणि तो पुढे आतमधनंच प्रवास करणार आणि त्यामुळे मग पुढे कोरोना बळवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्हाला खोकला काढून किंवा उलटी करून, नाक साफ करून, डोळ्यातनं पाणी आणून जर हे स्त्राव बाहेर काढता आले तर ते अधिक चांगलं. त्यामुळे पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी या कालावधीमध्ये आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायची आहे, प्रिकॉशन हीच घ्यायची की सर्दी सुकायला द्यायची नाही. आणि त्यासाठी नियमितपणे प्राणायाम, नियमितपणे पाण्यावर कंट्रोल ठेवून पिणं, गरम गरम पाणी घेणं किंवा गरम पाण्याच्या गुळण्या करणं हे देखील चांगलंच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्दीला सुकायला देऊ नका. आता सर्दी होण्यासाठी मुद्दाम दही खाणं, मुद्दाम आईस्क्रीम खाणं, मुद्दाम सरबत पिणं असं करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु नेहमीचा डाएट जो आहे, आहाराचे आपण इतके व्हिडिओ आपण बघितलेले आहेत, यापैकी कोणताही आहार जरी घेतलात तरी चालू शकतो. ह्या सगळ्या प्रकारातनं तुमची सर्दी सुकणार नाही याची नक्की खात्री. सर्दी सुकू नये यासाठी तो कोरोनाचा जो काढा आहे हा देखील घेऊ नका. कारण हा काढा जर घेतलात तरी त्यातल्या उष्ण तीक्ष्ण गुणांमुळे ही सर्दी सुकण्याची शक्यता जास्ती असते. तर पहिले 3 दिवस जस्ट वेट अँड वॉच लंघन करा. दीपन पाचन करणारी औषधं घ्या. सुंठ आणि नागरमोथा अशी 2 औषधं बाजारात विकत मिळतात. तुमच्या जवळच्या आयुर्वेद औषध दुकानांमध्ये तुम्हाला ही औषधं विचारली तर मिळू शकेल. त्यातली सुंठ तुम्हाला माहितीच आहे. नागरमोथा नावाचे आणखीन एक आपल्याला मूळ मिळतं. छोट्या त्याच्या मुळाच्या कांड्या असतात. या कांड्या पचायला हलक्या असतात. म्हणजे अन्न आपण जे जेवतो आहे ते पाणी जे आहे विशेषतः, या पाण्यातले दोष काढून टाकण्यासाठी हे मुस्ता सिद्ध जल षडंगदोगामध्ये सांगितलेलं आहे. हे जे मुस्ता घातलेलं पाणी असतं, साधारणपणे कपभर पाणी जर असेल तर त्याच्यामध्ये इंचभर लांबीचा त्या मुस्त्याची कांडी जर आपण टाकली, मुळी जर टाकली आणि हे जर पाणी उकळून घेतलं तर पाण्यातले दोष सगळे निघून जात असतात. तुम्ही केरळमध्ये जर कधी गेलेला असाल, केरळमध्ये हॉटेलमध्ये पाणी तुम्हाला गरम गरम पाणी आणून दिलं जातं. साधारणपणे पिवळट केशरी रंगाचं असं हे पाणी असतं आणि हे पाणी तुम्हाला सगळ्यांना सर्व्ह केलं जातं. ट्रॅडिशनल आयुर्वेद हा केरळमध्ये बघायला मिळतो, कारण तिथे ते या पद्धतीमध्ये पाणी सर्व्ह करतात. पाण्यातले दोष जाण्यासाठी या पद्धतीत औषधी गुणांनी युक्त असलेलं पाणी जर आपण नेहमी पित असलो, कधीतरी बडीशेपेचं पाणी प्या, कधीतरी वाळ्याचं पाणी प्या, कधीतरी धनेजिऱ्याचं पाणी प्या, कधीतरी मुस्ता घातलेलं, कधीतरी सुंठ घातलेलं, कधीतरी वावडिंग घातलेलं, बाळशेप घातलेलं, या पद्धतीने कोणत्याही मसाल्याचं पाणी शिजलेलं जर तुम्ही काढाच्या रूपामध्ये घेतलं तरी देखील तुम्हाला पचनाला मदत होणारी असते. सर्दी सुकणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी नियमितपणे नाकाला तेल लावा. खोबरेल तेल चालेल किंवा गाईचं तूप चालेल, तिळ तेल असलं तरी चालू शकेल. करंगीला लावायचं आणि नाकाला आतल्या बाजूला नुसतं स्पर्श झाला आणि थोडंसं आत ओढून घेतलं त्या क्षणापुरतं तरी चालेल. गुळण्या करायच्या, म्हणजे साठलेली सर्दी जी असते ही बाहेर यायला चांगली जागा मिळते, चांगला वेळही मिळतो. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी संडास आणि लघवी या दोन्ही गोष्टी साफ पाहिजेत. भूक कमी होते त्यामुळे जेवण कमी जातं. जेवण कमी झालं की पुन्हा 2 नंबरचा प्रॉब्लेम येतो. भूक असल्याशिवाय जेवायचं नाही हे आपलं पहिलं तत्व आहेच. मग त्याऐवजी काय खावं? तर मग भेळ खावी किंवा चुरमुरे खावे किंवा भडंग खावी, पोटभरतीचं काहीतरी खावं, राजगिऱ्याचे लाडू खावे, परंतु पोटावर लोड येणार नाही अशा पद्धतीने काहीही घेतलं तरी चालतं. साधा पोह्यांचा चिवडा जरी घेतलात, डाएट चिवडा, तरी चालतं. पहिल्या 3 दिवसामध्ये आहारावर लक्ष ठेवायचं. आंघोळ झाल्यानंतर पंख्याचा वारा घेऊ नका किंवा एसीची थंड हवा डायरेक्ट झोत तुमच्याकडे येईल अशा रीतीने घेऊ नका. अगदी तो AC 18 वरच ठेवला पाहिजे असा काही नियम नाही आहे. 25-26 जरी ठेवलात
थोडंसं कूल, थोडंसं चिल असलं तरी तुम्हाला कम्फर्टेबल होईल, आणि ते फक्त दुपारच्याच वेळेला लागेल. रात्रीच्या वेळेला थंड हवा अजिबात टाळावी. जेव्हा पंख्याचा वारा तुम्ही घेत असता तेव्हा तुमच्या डोक्यावरचं जे सुदर्शन चक्र आहे हे जेव्हा कायम फिरत राहतं तेव्हा तो झोत जो असतो हा थेट नाकात जातो जेव्हा तुम्ही आडवे झोपलेले असता. तेव्हा सिलिंग फॅनच्याऐवजी टेबल फॅनचा वारा, झुळूक येणारा वारा जर घेतलात तर तो सोयीचा होईल. पहिले 3 दिवस एवढी काळजी घेतलीत तर हॉस्पिटलची पायरी चढण्याची आवश्यकता येणार नाही याची नक्की खात्री. धन्यवाद.